पोजिशन घे. यंगिस्तानच्या बिझ स्टॉक्स मध्ये आज आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि रोज संध्याकाळी 5 वाजता ज्याप्रमाणे आपण भेटतो आणि प्रत्येक क्षेत्रातल्या व्यावसायिकांना आपण भेटतोय, हे सगळे व्यावसायिक जेव्हा आपण पाहतोय तेव्हा वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. आणि असाच आज एक वेगळा विषय घेऊन आम्ही परत तुमच्या समोर आलोय. गेली 15 वर्ष सौंदर्य आणि आरोग्य या दोन्ही क्षेत्रात ज्या आहेत, जोवीस केअरच्या डॉक्टर ज्योती सातपुते आणि डॉक्टर राज सातपुते आज आपल्या सोबत आहेत. हॅलो, नमस्कार. नमस्कार. ज्योती, आज वर्धापन दिन आहे तुमचा आणि 15 वर्ष पूर्ण होत आहेत जोवीस केअरला, तर काय सांगशील आज वर्धापन दिनाच्या निमित्ताने मागे वळून बघताना आज काय वाटतंय? खरोखर विश्वास बसत नाहीये की 15 वर्षाचा हा प्रवास इतक्या सहज गतीने आणि सक्सेस खूप चांगल्या पद्धतीने केला गेलाय, त्याच्याबद्दल फार बरं वाटतंय ऍक्च्युली. नक्कीच. आणि हा वारसा राज आता तुला पुढे चालवायला मिळणार आहे, त्यामुळे तो वारसा चालवताना एक जबाबदारी पण आहे तुझ्यावर. आणि एक महत्वाचा विषय आहे की पुढच्या काळामध्ये आणखीन कदाचित वेगवेगळ्या पद्धतीने तुला हे विषय पुढे न्यायचे, तर त्या दृष्टीने हा वारसा पुढे न्यायचा आहे, म्हणून तुला काय वाटतंय? डेफिनेटलीच आता कसं आहे की खूप जास्त आयुर्वेदाबद्दल अवेअरनेस खूप जास्त प्रमाणात आता आपण बघतो आहे. अगोदरच्या जनरेशनची आपण जर कम्पेअर करू तर असं दिसून येतं की आत्ताचे जे ग्रेट पर्सनॅलिटीज आहेत आयुर्वेदातले, ते नेहमी यु नो पुढाकार करून ते त्यांचे एक्सपिरियन्सेस शेअर करतायत, त्यांचं निदान, त्यांचं योग, त्यांनी कशाप्रकारे कित्येक वेगवेगळ्या पेशंट्सला कसं ठीक केलं, कसं बरं केलं, त्यांचे एक्सपिरियन्सेस ते आज शेअर करतात. आज एवढं अवेअरनेस आहे आयुर्वेदाबद्दल, म्हणून असं वाटतं की आयुर्वेदाचं एवढं मल्टिप्लिकेशन झालेलं आहे की पीपल आर गोइंग टू नीड अँड इट्स दॅट टाइम दॅट आयुर्वेदाचे वेगवेगळे स्पेशालिटीज आपण पुढच्या येणाऱ्या टाइम मध्ये बघणार आहोत. नक्कीच. आणि मला वाटतं त्यामुळे तुझ्यावर थोडी जास्त जबाबदारी आहे, हेही लक्षात ठेवूया. ज्योती, मला एक सांगशील की जोवीस केअर जेव्हा सुरू झालं तेव्हापासनं आरोग्याची आणि सौंदर्याची काळजी तुम्ही घेताय, पण आज लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये जेव्हा आपण आज ह्या चर्चा करतोय तेव्हा काय आव्हान तुला वाटतायत आणि त्या आव्हानांना तुम्ही येणाऱ्या काळात पर्याय सुद्धा कसे शोधणार? खरंच खूप आव्हान आहेत, कारण जोवीस केअर ही एक ब्युटी इंडस्ट्री आहे. ब्युटी इथे म्हणायचं म्हणजे ब्युटी आणि वेलनेस, जिथे स्किन ट्रीटमेंट, हेअर ट्रीटमेंट, वेट मॅनेजमेंट म्हणा, स्लिमिंग म्हणा, सगळं काही अंडर ब्युटीच्या अंडर येतं. आता ह्या ज्या सगळ्या ट्रीटमेंट्स आहेत त्याच्यासाठी आपल्याला क्लायंट आणि स्टाफ ह्याची प्रामुख्याने गरज लागते. आणि आता लॉकडाऊन असल्यामुळे उत्तरताई तुम्ही पाहतच आहात की ट्रॅव्हलिंग हा मोठा इश्यू झालेला आहे. फर्स्ट ऑफ ऑल ट्रॅव्हलिंगच्या इश्यूज असल्यामुळे इतक्या प्रमाणात लोक आपल्याकडे येतील की नाही ही खूप मोठी शंका मनामध्ये येते. सो ट्रॅव्हलिंगचा इश्यू आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जरी पुढे मागे ट्रॅव्हलिंग जरी सुरू केलं तर पोस्ट कोरोना हायजीनचा कसा आपल्याला यु नो वापर करता येईल त्याच्यावर अवेअरनेस किंवा त्याच्यावर खूप जोर दिला गेला जातोय आता. आणि सगळ्यात महत्वाचं की पूर्वीपासूनही 24 मध्ये डिस्पॉजिबल गोष्टींचा मॅक्झिमम वापर होतोय, पण आता कोरोनामुळे 100% डिस्पॉजिबल कसं करता येईल त्याच्यावर जोर देता देणं भाग पडलंय. अपॉइंटमेंटच्या बाबतीत जर घ्यायचं समजायचं म्हटलं तर पूर्वीसारखं ना अगदी भरभराटून अपॉइंटमेंट घेणं आता शक्य होणार नाहीये, कारण लोकांच्या मनातही ती भीती आहे की कोरोनामुळे संसर्ग आपल्याला टाळायचा आहे, डिस्टन्स मेंटेन करायचं आहे. त्यामुळे ह्या ज्या अपॉइंटमेंट सिस्टीम्स आहेत त्याच्यावर एक लेटेस्ट यु नो युक्त्या आपल्याला आणाव्या लागतील, किंवा 1 by 1 क्लायंट्सला घ्यावं लागेल. ते क्लायंट्स गेल्यानंतर तिथे डिस्पॉजिबल किंवा अँटीसेप्टिक स्टरलायझेशन कसं करता येईल, अशा बऱ्याचशा गोष्टी. आणि सगळ्यात प्रामुख्याचं म्हटलं की आपला जो बिझनेसचा जो पिलियर आहे स्टाफ, त्याची काळजी कशी घ्यायची आहे, त्याच्यासाठी पीपीई किट हवे आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचे खूप चॅलेंजेस आहेत. पण मला हे आव्हान आहे ना तसं एक दिलासा देण्यासारखं का वाटतं सांगते की पूर्वी ब्युटी ही इंडस्ट्री श्रीमंतांनीच किंवा हा श्रीमंताचा वर्ग असं मानलं जायचं, पण आता ले पर्सन आपल्याला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा आपण छान दिसावं असं प्रत्येकाला वाटतंय. ही जी आपली आधुनिक यु नो प्रत्येक जणच आता व्यवसायामध्ये असल्यामुळे ती नीड बेस्ड झालेली आहे. आणि तुला माहितीच असेल की 24 टॅगलाईनच आहे, लुक इम्प्रेसिव्ह दी प्रोग्रेसिव्ह.
प्रोग्रेस करा पण छान दिसा. पॉझिटिव्ह बरोबर बरोबर. त्यामुळे मला हा जो काळ आहे हा पेशन्सचा काळ आहे हा तितका खरा आहे. इट इज अ टाइम लाइक यु नो पेशन्स म्हटलं इट इज नॉट फॉर वेटिंग अँड सिटिंग इट इज अ फोर्सिंग. गुलाबाच्या काट्याकडे बघून गुलाबाकडे बघावं तसं आहे. जस्ट सीइंग ऍट द थॉर्न्स अँड लाइक यु नो आपण अपेक्षा करायची गुलाबाची म्हणजे असा हा लॉकडाऊनचा काळ म्हणावा लागेल मला. अगदी खरं आहे. आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळातली आव्हानं तुम्ही सगळेजण तितक्याच चांगल्या पद्धतीने पेलू शकाल. आणि सगळ्यात महत्वाची जी गोष्ट हायजीन बद्दल तू सांगितलीस ती सुद्धा तितक्याच पद्धतीने पाळली जाईल. कारण आतापर्यंतचा 15 वर्षाचा अनुभव, विश्वासार्हता या सगळ्या गोष्टी तुमच्या गाठीशी आहेत. त्यामुळे ज्या मैत्रिणी किंवा जे सगळेजण तुमच्याशी जोडले गेलेले आहेत, स्त्री पुरुष दोघही, आता असं नाही राहिलंय. पूर्वी असं होतं की फक्त बायकांसाठी सुंदर दिसणं असायचं, पण आता तसं नाही राहिलंय. आता पुरुषांना सुद्धा त्याची गरज आहे. पण या सगळ्याच्या मुळाशी आयुर्वेद आहे. मला राज तू सांग की आता सध्याच्या काळात असं दिसलंय की आयुर्वेदाला पुन्हा एकदा चांगले दिवस येत आहेत. आणि असं म्हणतात की प्रतिकार शक्ती वाढली पाहिजे. मग प्रतिकार शक्तीसाठी काही काढे सांगितलेले आहेत, तर तू काय सजेस्ट करशील लोकांना की लोकांनी आपली प्रतिकार शक्ती कशी वाढवावी आणि घरगुती काही आम्हाला उपाय सांग म्हणजे आम्ही घरातल्या घरात बसून काही चांगल्या गोष्टी आयुर्वेदिक करू शकतो. नक्की नक्की. तर कसं आहे की आयुष मिनिस्ट्रीने खूप छान इनिशिएटिव्ह घेतला आहे. त्यांनी खूप सारे रेग्युलेशन रूल सांगितले आहेत. गरम पाणी प्यावं किंवा लेमन हनी वॉटर, खूप सारे घरगुती उपाय करून आपण आपली प्रतिकार शक्ती कशी छान ठेवू शकतो. खूप छान इन्फॉर्मेशन त्यांनी दिली आहे. त्याच्यापैकी एक उत्तम औषध मी आज इकडे सांगू इच्छितो. आणि ते औषध म्हणजे षडंग पाणी. आपल्या शास्त्रात षडंग पाणी अशा प्रकारचं एक पाणी आलंय जे आपण बनवू शकतो घरच्या घरी 6 द्रव्यांचं मिक्सरने. आता ते 6 द्रव्य आपल्याला कुठे भेटतील, तर त्याच्यापैकी एक सर्वात इम्पॉर्टंट वन म्हणजे मुस्ता. मुस्ता हे एका द्रव्याचं नाव आहे, एका वनस्पतीचं नाव आहे. नागर मोता ह्या नावाने ते खूप फेमस आहे, खूप कॉमनली अवेलेबल आहे. प्रत्येक आपण रोडवर जाताना आपल्याला मुस्ता हे दिसून येतं. दुकानात आयुर्वेदिक स्टोर चालू आहेत लॉकडाऊन मध्ये, तर मुस्ताचे चूर्ण आपल्याला बघायला भेटतात. तर फक्त 1 लिटर पाणीमध्ये आपण मुस्ताचे 3 चमचे बॉईल करून त्याला अर्ध करून गाळून आपण जर त्याला यु नो एव्हरी डे इफ वी टेक दॅट इट्स द बेस्ट थिंग यू कॅन टेक इट फॉर फिवर. फिवर आहे, विकनेस आहे, कफ कोल्ड सारखे सिमटम्स आहे. सो मुस्ता इज वन ऑफ द बेस्ट मेडिसिन. माझे कित्येक पेशंट्स आहे त्यांच्या मिटिंगच्या मध्ये किंवा कधी फिवर असेल, लहान मुलांपासून एंटरप्रेनर्स, ओल्ड एज पीपल फॉर जॉईंट पेन, मसल पेन, मायग्रेन, हेडेक, खूप साऱ्या कंडिशन्स मध्ये मुस्ता हे उत्तम वातशामक उत्तम द्रव्य आहे. याच्या सोबत इम्युनिटी छान कशी ठेवायची, तर आजपासून तुम्हाला माहिती आहे 5000 वर्ष अगोदरचं सायन्स म्हणजे आयुर्वेद. इट इज द ओल्डेस्ट सिस्टम ऑफ मेडिसिन. आणि असं सांगितलं आयुषवेद आयुर्वेद म्हणजे आयुष्याचं वेद, आपल्या लाईफचं सायन्स म्हणजे आयुर्वेद. राईट. तर पहिलंच त्याचा उल्लेख असं केलेला आहे की दिनचर्याचं पालन जो व्यक्ती करतो त्याला कधीच रोग नाही होत. दिनचर्याचे पालन म्हणजे डेली रेजिम. तसे खूप सारे गुण आहे, खूप सारे यु नो प्रक्रिया असते, प्रोसिजर्स आहे छोटे छोटे जे आपण एव्हरीडे बेसिसवर करतो, तर आपली इम्युनिटी टॉप लेवलवर राहते. आणि प्रत्येक हे टिप्स जे आपण युट्यूबवर जोवीज आयुर्वेदा या चॅनलवर आपण प्रत्येक वेळेला काही ना काही एक टिप्स आपण सांगत असतो. तर जसं मी सांगितलं मुस्ता सारखे आपण काढे घेऊ शकतो. दुसरं म्हणजे गुडुची नावाची एक वनस्पती आहे ज्याला आपण गिलोय नावाने खूप आपण इझिली इथे अवेलेबल असतं. आपण प्रत्येक रोडवर किंवा प्रत्येक स्ट्रीटवर प्रत्येक हायवेवर गिलोयचे पानं आपल्याला भेटतात. फक्त गुगलवर लिहिलं गिलोय तर आपल्याला ते पानं भेटतात. गिलोय चूर्ण मार्केटमध्ये भेटतं, गिलोय टॅबलेट्स भेटतात. तर ह्याचा काढा करून घेणं किंवा ह्याचं चूर्ण 1 चमचा दिवसातून 2 ते 3 वेळा, तर लहान मुलांची इम्युनिटी, त्यांचं इंटेलिजन्स, मेमरी पासून ओल्ड एज साठी, जॉईंट पेन, मसल पेन साठी पण त्याचे खूप जास्त बेनिफिट्स आहेत. तर अशा प्रकारची आपण जर प्रक्रिया करतो तर डेफिनेटली आपली इम्युनिटी खूप स्ट्रॉंग राहते. आणि पण मला असं होतं, मी एकदा मी थोडस अडवते तुला अशासाठी की मला एक सांग की घरात आपल्या काही गोष्टी असतात, फॉर एक्झाम्पल म्हणजे आता अगदी आपला मिसळवण्याचा डबा असं याला म्हणतो आपण, हळद आहे किंवा आपलं लवंग आहे, मिरी आहे, या सगळ्या किंवा बडीशोप जी घरात असते किंवा जिरं आहे,
या सगळ्यांचा वापर करून पण काही करता येऊ शकतं का? कारण आता मार्केटमध्ये आम्हाला जाता येणार नाही, तर त्याचं आम्हाला काही करता येईल. डेफिनेटली, नक्की नक्की नक्की. त्याच्यातली एक सर्वात बेस्ट आणि टेस्टी आणि मोस्ट बेनिफिशियल रेसिपी मी आज तुम्हा सगळ्यांना शेअर करतो, आणि त्याचे खूप जास्त बेनिफिट्स आणि खूप टेस्टी आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला तीन गोष्टी हवी. पहिलं तर घरचं जीरा, जीराचे सीड्स किंवा पावडर करून जीरा आपल्या घरी आहे. दुसरं म्हणजे लिंबू आणि तिसरं म्हणजे गुड. तर एक दोन कप आपल्याला पाणी घ्यायचं आहे, त्याच्यात एक चमचा आपल्याला जीरा ऍड करायचा आहे. बॉईल करायचं आहे ते, आणि बॉईल करता करता एक चमचा आपल्याला त्याच्यात गुड ऍड करायचं आहे. गुड ऍड करायचं आहे, त्यानंतर बॉईल करायचं एक 5 मिनिटांसाठी. ते जे पाणी आहे ते गाळून घ्यायचंय. अर्धा लिंबू त्याच्यात पिळायचंय. छान मिक्स करून आपण जर ही चहा पितो तर जिराचे बेनिफिट्स आपल्या इम्युनिटीसाठी, आपल्या इनडायजेशन, कारण आता आपण लॉकडाऊन मध्ये खूप जास्त जेवण होते, म्हणजे आपल्याला बॉडीला एवढे कॅलरीज नाही भेटत, यु नो कॅलरीजची गरज नाही, काम नाही होत. येस, तर हे आपल्या डायजेशन साठी चांगलंय, इनडायजेशन साठी चांगलंय, लूज मोशन्स पण, कॉन्स्टिपेशन सुद्धा, आपल्या ऍसिडिक बिहेव्हिअर जे ऍसिडिटी साठी हे खूप छान आहे, हेडेक सारखे कंडिशन मध्ये याचे बेनिफिट्स आहे. तर ही चहा ही खूप सुपर टेस्टी आहे, एक कप पिल्याने खूप जास्त एनर्जेटिक पण फील व्हाल. तर नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करून बघू शकता. नक्की. पण हे रिकाम्या पोटी प्यायला पाहिजे की दिवसात कधीही प्यायला पाहिजे? हे रिकाम्या पोटी सुद्धा घेऊ शकतो, जेवणाच्या हाफ एन आवर नंतर सुद्धा घेऊ शकतो. म्हणजे ह्याचा रूल्स आपण बोलू शकतो की हाफ एन आवर बिफोर ऑर आफ्टर मील. ओके ओके, म्हणजे ज्याच्या त्याच्या सोयीप्रमाणे दिवसात कधीही आम्ही हे नक्की घेऊ शकतो. ज्योती, असं आहे ना की अशा चांगल्या चांगल्या गोष्टी आयुर्वेदाने आपल्याला सांगितलेल्या आहेत, पण त्याच्याच बरोबर सौंदर्याच्या दृष्टीने सुद्धा काही गोष्टी आहेत की ज्या अगदी पुराण काळापासून सांगितलेल्या आहे, कदाचित आपण त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. पण 24 केअरची सुरुवात जेव्हा झाली तेव्हापासून आजपर्यंत, म्हणजे एक एक टप्प्याने तू काही काही गोष्टी त्याच्यामध्ये ऍड करत गेलीस आणि काळाप्रमाणे काही गोष्टी बदलत गेली, लेझर आलं किंवा या सगळ्या गोष्टी आल्या, तर हा जो बदलला काळ जो झाला तो कसा होता, आम्हाला अगदी थोडक्यात कसं सांगशील की ही इंडस्ट्री कशी बदलत गेली? हो, अगदी 2005 जेव्हा मी सुरुवात केली त्यावेळेला मला खरंच सांगायचं ना, कुठलंही विजन नव्हतं, इंटेन्शन नव्हतं, फक्त सर्व्हिस चांगली द्यायची आणि व्हॅल्यू फॉर मनी हे दोनच म्हणजे डोक्यात होतं, की लोक आपल्याकडे येतात आहेत, ते आपल्याला पैसे देणार आहे, त्याच्याबद्दल त्यांना आपण खूप चांगली सर्व्हिस द्यायची. म्हणजे एवढा मोठं घेऊन आपण अगदी 180 स्क्वेअर फूट जागेत 3 स्टाफला घेऊन सुरुवात केली. म्हणजे त्यावेळेला नवऱ्याने पण सांगितलं की तुझी आवड आहे, तुला वाटतंय, चला जा पुढे. म्हणजे बिझनेस हा प्रकार त्यावेळेला खरोखर म्हणजे मनापासून कल्पनाच नव्हती. म्हणून म्हटलं 15 वर्षानंतर आता विचार केला की मला कळतं की अरे हे कसं काय. सो झालं काय की समोरून क्लायंटच त्यांचे प्रॉब्लेम सांगत गेले. त्यावेळेला गोंधळ हा फार मोठा प्रॉब्लेम असायचा. गोंधन मॅडम कसं जाणार, किंवा पीसीओडीमुळे ना अननेसेसरी अनवॉन्टेड हेअर ग्रोथ कशी जाणार. आणि त्यावेळेला काय झालं की एवढी महागडे लेझर्स घेणं शक्यच नव्हतं, की हा लेझर घेऊन परत ते एक्झॅक्टली ते रुटीनरी युज नाही केलं की ते लेझर बिघडतील, किंवा एवढी इन्व्हेस्टमेंट करायची कशी, मेन तर करायची कशी, सोडा आणायचे कुठून पैसे तेवढे. आणि त्यावेळेला ना फेम फार्मा कंपनीचे ना लेझर्स रेंटने दिले जायचे. आणि 2005-06 मला अजूनही आठवतं की लेझर ही संकल्पनाच आपल्याकडे नव्हती. इवन दादरमध्ये मी प्रॅक्टिस करताना मला प्राऊडली सांगावं लागतं की त्यावेळेला 10,000 रुपये पर डे रेंट मी द्यायचे, महिन्यातून एकदा लेझर यायचा. लेझर्सला इतका प्रचंड प्रतिसाद आला की हळूहळू आम्ही आठवड्यातून एकदा लेझर मागवायला लागलो. आणि काळा त्यावेळेची एवढी नीड व्हायला लागली म्हणजे क्लायंटची, की हळूहळू आम्हाला कळलं की आता आपल्याला लेझर घ्यावंच लागणार. डेली बेसिसवर आपल्याला क्लायंट्स वाढले. अशा प्रकारे मग आम्ही कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये जुळलो गेलो. जोवीची ब्युटी क्लिनिक पासून कॉस्मेटिक मध्ये, कॉस्मेटिक क्लिनिक मध्ये एंट्री झाली. बरोबर. क्लायंट्सच आपल्याला खूप माहिती देतात उत्तरताई. आता एक क्लायंट सहज एक दिवस माझ्याकडे आली आणि तिच्याकडे कामाला एक मुलगी होती जी तिच्याकडे राहायची. तिने मला जस्ट सांगितलं, मॅडम ही मुलगी माझ्याकडे आहे, मी हिला मुलीसारखी मानते, तुम्ही हिला शिकवाल का, तिचं भलं व्हावं असं माझी इच्छा आहे. मी म्हटलं की ठीक आहे, प्रयत्न करायला काय हरकत आहे. आणि मग मी प्रयत्न केला, तिला खूप चिकाटीने तिला शिकवलं, तिला जीव टाकला मी माझा. आज ती मुलगी तिचं स्वतःचं ब्युटी क्लिनिक चालवते. वा. मी त्या एका त्या छोट्याशा क्लायंटच्या आयडियामुळे मी ब्युटी इन्स्टिट्यूट मध्ये पदार्पण झाले. बरोबर. येस येस, म्हणजे ती एक छोटीशी आयडिया मला मिळाली. त्यानंतर मी बरेचसे बिझनेस मॅनेजमेंटचे कोर्स केले, पथिक सारखा कोर्स केला, गुरुकुल केला, SSY केला, बऱ्याचशा गुरूंकडून नॉलेज घेतलं बिझनेस कसा करावा आणि विजन गोल काय असतात. आणि ज्या वेळेला फक्त असंच चालू म्हणून जे पदार्पण केलेलं, मोठं विजन केलं, लाईफ ट्रान्सफॉर्मिंग सोल्युशन हा एकच, म्हणजे काहीही करा
मला समोरच्याचं लाईफ ट्रान्सफॉर्म करायचं, काहीतरी करायचं नाहीये, लाईफ ट्रान्सफॉर्म. आणि मग त्यावेळेला मग अशा अशा आयडियाज येत गेल्या की आता मग मी वेट लॉस कसं करू शकेल क्लायंट्सला, कारण ती गरज आहे. मग आयुर्वेदा पंचकर्माकडे वळलो आपण, म्हणजे आयुर्वेदावर माझा एवढा पूर्वीपासून विश्वास होताच, आणि प्रचंड इच्छा होती की घरातला एक डॉक्टर असावा, आणि राजवर केलं पूर्ण, म्हणजे ते स्वप्न आपलं पूर्ण झालं ऍक्च्युली राज डॉक्टर झाल्यामुळे. सो आयुर्वेदा क्लिनिक घातलं, ब्युटीची आपण स्किनची प्रोडक्ट्स आणले, नंतर आपण आयुर्वेदाची आपण मेडिसिन्स आणली आहेत. सो अशा प्रकारे आता आपल्या सहा वेगवेगळ्या कंपन्यांमधून आपण, वेगळ्या सिस्टर कन्सल्टंट कंपन्यांमधून आपण जोविसची ग्रोथ बघतोय. म्हणजे ब्युटी क्लिनिक पासून आता आपल्याकडे इन्स्टिट्यूट आहे, कॉस्मेटिक क्लिनिक आहे, आयुर्वेदा क्लिनिक आहे, परत स्किन प्रोडक्ट्स आहेत, आयुर्वेदिक प्रोडक्ट्स आहेत, असे सगळे युनिट्स दादर मध्ये आपले तीन क्लिनिक सध्या आपल्या खूप चांगल्या परीने चालत आहे. बरोबर बरोबर. मुळात हेच असतं ना की वेगवेगळ्या पद्धतीने हा विषय वाढत जातो आणि तो पुढे नेता येतो. व्यवसायाची दृष्टी मिळाली किंवा त्याच्या कक्षा आपण बघत गेलो तर त्या मोठ्या मोठ्या होत जातात आणि मग आपण त्या दृष्टीने आणखी म्हणजे एक इंडस्ट्री म्हणून याचा विचार करायला लागतो. उत्तराताई उत्तराताई त्यावेळेला सोशल मीडिया नव्हतं. हा बरोबर आहे, सोशल मीडिया हा प्रकार नव्हता. बरोबर. मग त्यावेळेला मला, मी तर असे असे प्रयत्न केले की नेटवर्किंग कसं वाढवायला लागेल. बीएनआय आहे, सॅटर्डे क्लब आहे, आणि एमबीसी क्लब आहे, अशा बऱ्याच उद्योग जे क्लब्स असतात तिथे जॉईन झाले आणि नेटवर्किंग खूप वाढवलं. याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली, पण एकदा मेहनत करायची इच्छा असेल आपली आणि आपण एखादं गोल डिसाइड केलं, एखादं विजन ठरवलं, तर आपली पावलं आपोआप त्यापुढे वाढत जातात आणि आपण नंतर म्हणतो की हे सगळं सुदैवाने छान झालं आहे. खरं आहे खरं, पण ती मेहनतही खूप महत्वाची असते. आणि मला असं वाटतं की आज या क्षेत्रात येऊ पाहणारे जे नवीन उद्योजक आहेत त्यांना आज हेच सांगायला पाहिजे की अशा पद्धतीने नेटवर्किंग केलं पाहिजे, चार ठिकाणी गेलं पाहिजे, आपला जो व्यवसाय आहे त्या दृष्टीने बोललं पाहिजे आणि ते नेटवर्किंग वाढवत त्याच्या मागचे कष्ट घेत आपण पुढे गेलो तर हा व्यवसाय इतका वाढू शकतो. मला राजला विचारायचं की राज, आज तू जोवीच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने, 15 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज तू एक एक छानस गोष्ट ओपन केली आहेस सगळ्यांसाठी, तर मला असं वाटतं की सगळ्यांचं आयुष्य आणि आरोग्य हे उत्तम राहावं यासाठी तू जे सांगणार आहेस ते आम्हाला पण सांग सगळ्यांना. थँक्यू. 15 इयर्स आज कम्प्लीट झाले, तर प्रत्येक वर्षी 2005 पासून प्रत्येक वर्षी काही ना काही एक नवीन आपण लॉन्चिंग करतो, जसे एक नवीन लेझर येतोय, नवीन इन्स्टिट्यूट, नवीन प्रोडक्ट, बिकॉज यु नो द स्पीड ऑफ द लीडर, आपले जे लीडर आहे, द स्पीड ऑफ आर लीडर इज द स्पीड ऑफ द टीम, असं मी बिलीव्ह करतो. आणि त्यांची स्पीड इन्स्पिरेशनमुळे प्रत्येक वर्षी आणि गायडन्समुळे की प्रत्येक वर्षी काही ना काही एक नवीन गोष्टी लॉन्च करतो. तर या 15th anniversary दिवशी आपण एक अशी कल्पना लॉन्च केली आहे की तुम्ही कुठलंही फूड नेम करा, म्हणजे ते आपले व्हेजिटेबल्स असून दे, फ्रुट्स असून दे, किंवा कुठलंही इडली पोहा मेंदूवडा काही, ते कुठलेही यु नो आय फूड आयटम असून दे, आपण सांगू शकतो की ह्याच्यात एवढे कॅलरीज आहे. आपल्याला माहिती आहे आपण जेवढं काम करतो तेवढं आपल्याला कॅलरीज लागतात. आपल्या कॅलरी रिक्वायरमेंट मधून आपण जर जास्त खातो आपलं वजन वाढतं, कमी खातो तर आपलं वजन कमी होतं, राईट. तर तशा प्रकारे एकदा आपलं कॅलरी किती आहे हे jovis.com वर कॅलरी कॅल्क्युलेटरने आपण 2 मिनिटात फाइंड आउट करू शकतो की 24 तासात मला एवढे कॅलरीज हवे आहेत. आणि त्याच्यानंतर ही कल्पना जी आहे, ही जी नॉलेज आहे, त्याने आपल्याला असं कळून येतं की कुठल्या फूड मध्ये किती कॅलरीज आहे विदाउट युझिंग एनी लॉजिक, म्हणजे बघून आपण सांगू शकतो, आपण इमिडिएटली सांगू शकतो की कुठल्या फूड मध्ये किती प्रकारचे किंवा किती कॅलरीज आहे. तर तसं झाल्यानंतर अशा आपण एक प्रकारचा कोर्स डिझाईन केला आणि इट्स अ ऍक्टिव्ह फॉर एव्हर 21 डेज प्रोग्राम. 21 डेज मध्ये आपण त्यांना कॅलरीचं नॉलेज देतो, आपण 30 रेसिपीज त्यांना देतो, आपण 3 युनिक पॅटर्न, म्हणजे जेवणाचे काय पॅटर्न्स असतात ज्याने तुमचं मिनिमम वेट लॉस, मॉडरेट वेट लॉस आणि मॅक्झिमम वेट लॉस अशा प्रकारे यु नो बॉडीमध्ये चेंजेस व्हायला लागतात इन टर्म्स ऑफ जॉईंट्स, मसल्स, स्किन, हेअर, अँड मेनली इट्स फोकसिंग ऑन द वेट मॅनेजमेंट. तशा प्रकारचं ऍक्टिव्ह फॉर एव्हर 21 डेज प्रोग्राम अशी कल्पना आपण आपल्या फेसबुक आणि आपल्या युट्यूब वर आज आपण लॉन्चिंग केली आहे. बरोबर. आणि ती सगळ्यांना ओपन आहे मला वाटतं. येस येस, ती सगळ्यांना ओपन आहे आणि त्यांच्यासाठी आपण म्हणजे लाईव्ह 1-on-1 त्यांच्या सेशन पण घेतोय की तुम्हाला कसं वाटतंय, फॉर 100% सॅटिस्फॅक्शन. आणि कम्प्लीट गोल असा आहे की यु नो टू ट्रान्सफॉर्म, टू क्रिएट अन इम्पॅक्ट आणि
इट्स अगेन अ व्हेरी न्यू कॉन्सेप्ट दैट वी आर लॉन्चिंग. की फूड डाइट एंड आयुर्वेदा किंवा घरच्या घरी आपण जे डाइट घेतोय त्यांनी आपली लाईफ ट्रान्सफॉर्म कशी होऊ शकते. खरी गोष्ट आहे आणि सध्या काळाची गरज आहे असं म्हणायला हरकत नाही. पण ज्योती, आपण यंगिस्तानवर आपण गेले 15 दिवस, तू सुद्धा फॉलो करते, तुला माहिती आहे की यंगिस्तान हे असा एक प्लॅटफॉर्म तयार झालाय की ज्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अनेक उद्योजक आज इथे येत आहेत आणि मार्गदर्शन करतायत. या प्लॅटफॉर्म बद्दल तुला काय वाटतंय, काय सांगशील? उत्तरताई, खरोखरच हा प्लॅटफॉर्म हा इतका चांगला आहे. आज मी कित्येक दिवस बरोबर 5 वाजता आतुरतेने आज कोण बोलतं हे पाहत असते. उद्योगामध्ये प्रत्येक उद्योजक वेगवेगळ्या कल्पनेने उद्योग करत असतो, त्यांचे अनुभव हे आपल्याला ह्या प्लॅटफॉर्मवर घर बसल्या आणि तेही आपल्याला त्यांचे अनुभव मिळत आहेत. त्या अनुभवामुळे पुढे जाऊन त्यांच्या अनुभवातून काही टिप्स मिळाल्या तर आपण त्याचा आपल्या उद्योगात कसा वापर करता येईल ह्याच्याबद्दल नॉलेज मिळतंय. आणि तू जे एक एक बोलण्यासाठी एक एक व्यक्तिमत्व आणतेस त्याच्याबद्दल तर म्हणजे तुला मला अगदी म्हणजे प्रश्नच नाही आहे त्याच्याबद्दल. आणि खूप चांगली माहिती मिळते आणि त्याचा आम्ही उद्योगात नक्कीच वापर करणार आहोत. खरंच आहे. आणि मला असं वाटतं की या प्लॅटफॉर्मचा वापर जितक्या उद्योजकांना होईल तितकं या प्लॅटफॉर्मचं यश आहे असं म्हणायला हरकत नाही. ज्योती, आज ब्युटी इंडस्ट्रीमध्ये अनेक, आता आपण बघतो की पार्लर्स म्हटली तर अनेक ठिकाणी पार्लर्स आहेत किंवा अनेक ठिकाणी ब्युटी ट्रीटमेंट्स दिल्या जातात. आयुर्वेदिक ट्रीटमेंट बद्दल म्हटलं तर त्याही अनेक ठिकाणी आहेत. मग याची एक स्वतंत्र इंडस्ट्री आहे. या इंडस्ट्रीत जर नवीन येणारी नुसती पुढची जनरेशन जी आहे त्यांना जर यायचं असेल तर त्यांनी नेमकं काय विचार केला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांनी कशा पद्धतीने काही नवीन कन्सेप्ट कशा आणल्या पाहिजे. ब्युटी इंडस्ट्रीमध्ये, खरोखर सांगते, ब्युटी इंडस्ट्रीमध्ये खूप चांगला बूम होण्यासारखी ही इंडस्ट्री आहे ऍक्च्युली. कारण जसं मगाशीच मी म्हटलं, ही काळाची गरज आहे, प्रत्येकाची नीड आहे. ही आपले ना एथिक्स फक्त व्यवस्थित म्हणजे आपण एक लिहून ठेवले पाहिजे की आपल्याला हे म्हणजे असं करायचंय आणि त्या दृष्टीने जर पावलं उचलली तर ही इंडस्ट्री खूप चांगली आहे. एकमेकांचे क्लायंट्स न घेणे, कारण ब्युटी इंडस्ट्रीमध्ये हेच असतं की बऱ्याच ठिकाणी क्लायंट्सला डिवाइड केलं जातं. पण जर आपल्या ट्रीटमेंट्स आपण खूप चांगल्या रीतीने जर शिकून आणि ट्रस्ट निर्माण केला, आपण गुडविल्स तयार जर आपण केलं, कारण मला आता प्राऊडली मला सांगायला खूप आनंद मिळतो. आता कोरोनाचा पिरियड आहे, आम्ही गेले 15 दिवस प्रत्येक आमच्या क्लायंट्सला फोन करतोय, त्यांच्याशी बोलतोय, त्यांची काही औषधं संपली आहेत, ते काय खातात आहे, त्यांना टिप्स देतो आहे. म्हणजे हे सगळं गुडविल्स आहे. सो पुढच्या पिढीला मी एकच सांगू शकते की शॉर्ट टर्म ग्रोथ कडे धावू नका. म्हणजे मला आज कसं मिळतंय, आज मी काय करते, हा मला आज क्लायंट मिळाला. क्लायंट कुठे जात नाहीत, मी तुला सांगते ना, क्लायंट कुठेच जात नाही. क्लायंटचं सदैव प्रेम असतं. आपला जो स्टाफ आहे तो आपण बांधून ठेवतो. आज मलाही सांगायला एक कौतुक वाटतं. आज 15 वर्षापासूनचा आपला स्टाफ आपल्याकडे आहे. बरोबर. क्लायंट्स असो, स्टाफ असो, त्यांना बांधून ठेवणं, आपलं गुडविल्स तयार करणं गरजेचं आहे. येणारा जो ब्युटीमध्ये जर कोणाला प्रवेश करायचा असेल तर त्यांनी प्रशिक्षण घ्यावं आणि आपले काहीतरी एथिक्स ठेवावे आणि आपलं गुडविल क्रिएट करावं. गुडविल क्रिएट केलं, आता माझ्याकडे येणारा प्रत्येक स्टाफ किंवा काम करणारा कर्मचारी त्याच्यावर मी स्वतः काम करते. मी कुठूनही रेडीमेड कोणी मिळेल आणि त्याचा यूज कसा केला जाईल ते बघत नाही. म्हणजे आपण गुडविल क्रिएट केलं ना प्रत्येकाने, नवीन येणाऱ्या व्यक्तींनी पण. म्हणजे आता बरेच, म्हणजे मी बरेच जण बघते की नवीन पार्लर्स ओपन करतात आणि ते बरेचसे जर ट्रेन लोक किंवा स्वतःचे इनपुट्स नाही टाकत, ते मला कधी कधी पटत नाही. आपण स्वतः, माझ्याकडे आता कोणीही अचानक स्टाफ ऍबसेंट जरी राहिला किंवा कोणीही नाही आलं तरी मला एवढी श्युअरिटी आहे की आय कॅन डू इट बिकॉज आय नो एव्हरीथिंग. तो त्याचं प्रशिक्षण आपण स्वतः घ्या, स्वतः सगळं शिका, डेलिकेशन करा तुम्ही ते, म्हणजे दुसऱ्यांकडून करून घ्या. पण करून घेताना त्याची आपल्याला सगळं नॉलेज असलं पाहिजे. तुम्ही कुठला तरी कोणाचा तरी ट्रेन स्टाफ, दॅट इज ते, त्या काही गोष्टी मला पटत नाहीये. तो प्रत्येकाने पुढे जा, इंडस्ट्री खूप मोठी आहे, खूप सब फॅक्टर्स आहेत त्याच्यासाठी. आणि येणाऱ्या काळामध्ये, ह्या कोरोनाचा काळ काय थोड्या दिवसाचा आहे, ब्युटी इंडस्ट्रीमध्ये कोणालाच स्मरण नाहीये. मी तर म्हणेन चांगलं प्रशिक्षण घ्या आणि या इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक जण या.
बरोबर, म्हणजे अभ्यास आणि प्रशिक्षण या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि त्या जर केल्या तर नक्कीच आपल्याला या क्षेत्रातही पुढे जाता येईल. राज, आज तू तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करतोयस, आईने तर हा एक चांगला पायंडा तुला पाडून दिलेलाच आहे, त्याला तुला पुढे न्यायचंच आहे आणि तो वारसा तू नक्की पुढे नेशील. पण आज मला सांग की आयुर्वेद जो अनेक वर्षांपासून कदाचित आपली म्हणजे स्वतःची आपली इस्टेट आहे मी म्हणेन एक प्रकारची, की आपल्याला एक छान परंपरा मिळालेली आहे, तर आयुर्वेदाकडे आज लोकांनी कसं पाहिलं पाहिजे आणि येणाऱ्या काळात कसं पाहिलं पाहिजे, काय सांगशील? राईट राईट. कसं आहे की आयुर्वेदा किंवा मी आयुर्वेदिक औषधं घेतली म्हणजे माझी आयुर्वेदिक ट्रीटमेंट झाली अशी खूप कॉमन आपल्याला माहिती आहे की आयुर्वेदिक टॅबलेट्स पावडर्स सिरप्स एवढंच आहे. पण मी हे खूप हॅपीली आणि खूप प्राऊडली सांगू शकतो की आयुर्वेदा हे एकमेव असं सायन्स आहे जिकडे औषधं तर आहेतच पण पंचकर्म किंवा प्रोसिजर अशा प्रकारे आहे की आपलं कम्प्लीट शुद्धीकरण होत आहे, आपलं डिटॉक्सिफिकेशन असं प्रकारे होत आहे की आपली इम्युनिटी एका टॉप लेवलवर राहते, आपले टॉक्झिन्स क्लेन्स होते. तर असं एकमेव असं सायन्स आहे. आणि सेकंडली की पहिलीच लाईन येते की स्वस्तस्य स्वस्थ रक्षणम, मेंटेनिंग द गुड हेल्थ ऑफ अ हेल्दी पर्सन, आणि आतुर्यस्य विकार प्रशमनम, म्हणजे हाऊ टू क्युअर द डिझीज, म्हणजे प्रिव्हेंशन कडे पण लक्ष आहे आणि ट्रीटमेंट कडे पण लक्ष आहे, बोथ विथ मेडिसिन्स अँड पंचकर्म. आणि आयुर्वेदाचे औषधं पथ्य अपथ्य म्हणजे डूज आणि डोन्ट्स, काय करायला हवं काय नाही करायला हवं, आणि त्यासोबत पंचकर्म सारखे क्लेन्झिंग प्रोसिजर्स केल्याने मोस्ट ऑफ द जे जुने आजार आहे किंवा इनक्युरेबल जे डिझीजेस आहेत त्याच्यात खूप अल्प वेळात दीर्घ वेळेपर्यंत उपशय देणारं एकमेव सायन्स असं मी सांगू शकतो की आयुर्वेदा. आणि आयुष्याचं वेद आहे, इट्स यु नो परिपूर्ण शास्त्र आहे आणि कम्प्लिटली इट्स प्रूव्हन सायन्स. आणि त्याचे बेनिफिट्स एवढे आहे की काही साईड इफेक्ट्स होत नाहीये, शुद्धीकरण इम्पॅक्ट होत आहे आणि सगळ्यांकडे आता खूप अवेअरनेस सुद्धा होत आहे. ग्रेट पर्सनॅलिटीज आयुर्वेदाचे इनिशिएटिव्ह घेत आहेत स्टुडंट्सला एज्युकेट करण्याचे, मोटिवेट करण्याचे की तुम्ही ह्या सायन्सला पुढे घेऊन जा. सो त्याच्यामुळे आयुर्वेदाचा किंवा आयुर्वेदाला प्रॅक्टिस करण्यात खूप हॅपीनेस भेटतं. आणि खूप कॉन्फिडेंटली आता सांगू शकतो की क्रोनिक इनक्युरेबल डिझीजला आयुर्वेदा जोवीज हे खूप छान प्रकारे यु नो रिझल्ट्स द्यायचा प्रयत्न करत आहे असं. वा, मला असं वाटतं की राज आज योग्य दिशेने चाललेला आहे. ज्योती सेकंड जनरेशन बिझनेसमॅन आहे आता तो, तर अशा प्रकारचे जे सेकंड जनरेशन बिझनेसमॅन आहेत की ज्यांनी पहिल्या पिढीने खूप करून ठेवलंय आणि आता सेकंड जनरेशनला ते पुढे न्यायचंय, अशा उद्योजकांना या तरुण उद्योजकांना पुन्हा काय सल्ला देशील? ऍक्च्युली ना खूप कठीण असतं तरुण उद्योजकांनी, म्हणजे हे खरोखर म्हणजे पहिली बेसिकली सेकंड जनरेशन, हा बेसिकली हे खूप कठीण आहे की सेकंड जनरेशन आपला बिझनेस रन करणं, कारण प्रत्येक बिझनेस पर्सनला प्रत्येकाला खूप साऱ्या गोष्टी करण्याची इच्छा असते. आय एम सो लकी की जे मी मूळ म्हणजे म्हणतात ना सीड जे पेरलं होतं त्याच्यातून झाड उगवायला, म्हणजे ही फार दूरदृष्टी बघावी लागते, म्हणजे आय एम फिलिंग सो ग्रेट अबाउट इट. कारण प्रत्येकाने प्रत्येकाची स्वप्न वेगवेगळी करत बसलं तर आपलं जे जनरेशन आहे ते पुढे कोण घेऊन जाणार. त्याच्यामुळे राजला मी सतत सांगत गेले की हे मी असो नसो हे तुला पुढे घेऊन जायचंय, मला कुठल्याही गोष्टीमध्ये हेल्प नकोय, कारण हेल्प केलं ना तर तुम्ही त्यांना विचारू शकत नाही. टेक रिस्पॉन्सिबिलिटीज, हाऊ कॅन यू टेक द रिस्पॉन्सिबिलिटीज. फॅमिलीला आपण म्हणजे प्रत्येक वेळेला म्हणतो की फॅमिलीचा सपोर्ट असतो किंवा त्यांची हेल्प असते, इथे माझं आणि राजच्या बाबतीत एक झालं की मला तुझी हेल्प नकोय बाळा, मला हे 24 तुला रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची, यु हॅव टू टेक द रिस्पॉन्सिबिलिटी. कारण जर सेकंड जनरेशन रिस्पॉन्सिबिलिटी घेणार असलं पाहिजे, त्यांच्या सेकंड जनरेशन साठी हे फार डिफिकल्ट आहे हे मी मानते. पण जर एकदा जर फर्स्ट जनरेशन बिझनेस मध्ये सेकंड जनरेशन आलं आणि त्यांच्या इनोव्हेटिव्ह आयडियाज मुळे, कारण आताचं जनरेशन हे फार सोशल आणि यु नो कॉम्प्युटर सॅव्ही किंवा यु नो डिजिटलाइज आहे, त्यामुळे फर्स्ट जनरेशननी केलेला बिझनेस सेकंड जनरेशन हे उच्चांगापर्यंत टॉप ऑफ द वर्ल्ड घेऊन जाऊ शकतो. पूर्वी जे शक्य नव्हतं त्या इम्पॉसिबल गोष्टी ह्या जनरेशन करू शकतात. ह्या यंग जनरेशन मध्ये एवढी ताकद आहे, एवढी बुद्धी आहे, त्यांची क्षमता एवढी आहे आणि ती क्षमता मी पाहते. आय एम सो लकी की 24 एक काय म्हणतात न्यू जनरेशन निर्माण झालेला आहे आणि इथे बसून मुंबईत बसून आपण USA UK सगळीकडे म्हणजे देशाबाहेरही पोहोचलो आहोत. 35 प्लस कंट्रीज ला एव्हरीडे बेसिस वर
इंटरनॅशनल कुरिअरसाठी आपण थांबलेलो की कधी इंटरनॅशनल कुरिअर सुरू होईल, आणि 3 दिवस अगोदर अशी न्यूज आली की इंटरनॅशनल कुरिअर सुद्धा चालू झाले आहेत. तर एव्हरी कंट्रीमध्ये आता ट्रीटमेंट सुरू आहे आणि ते एव्हरीडे बेसिसवर आपले औषधं चालले आहेत. फर्स्ट जनरेशन बिझनेस सेकंड जनरेशनने घेऊन जाणं ही खूप अभिमानाची गोष्ट आहे, सांगायला खूप आनंद वाटतो. आणि म्हणजे मी ते डिक्लेअर करते, प्रत्येक सेकंड जनरेशन मध्ये जर कोणी असेल तर त्यांनी पॅरेंट्स बिझनेस मध्ये प्लीज इन्वॉल्व व्हा, आणि एका टॉप लेवलला तो बिझनेस घेऊन जाण्याला मदत होऊ शकते. ऍक्च्युली खरी गोष्ट आणि म्हणजे याची पुरवणी मी देते. बरोबर आहे, आणि खरंच आहे. म्हणूनच यंगिस्तानच्या आजच्या प्लॅटफॉर्मवर मी मुद्दाम तुम्हाला दोघांना यायला सांगितलं, कारण आता 15वा वर्धापन दिन आहे. 15 वर्षांनी एक फेज बदलते आणि ही बदलणारी फेज जी आहे ती आता पुढच्या पिढीच्या हातात जाणार आहे. सो यंगिस्तानच्या या प्लॅटफॉर्मवर येऊन राज तुला कसं वाटलं? खूप खूप बरं वाटलं. मी एव्हरी डे 5 PM ला ऐकतो आणि एवढं ग्रेट ग्रेट पर्सनॅलिटीजना मी ऐकतोय तर खूप खूप बरं वाटतं. आणि प्रत्येक एक लाईन आय फील इट्स लाईफ ट्रान्सफॉर्मिंग. त्या लाईनला जर सिरियसली घेतलं तर इट विल चेंज आर लाईफ ऍक्च्युली. आणि मी आता नाव नाही घेऊ शकत हनुमंतराव सरांनी किंवा खूप सारे जी ग्रेट पर्सनॅलिटीज आल्यात आणि त्यांनी एक एक लाईन बोलली हे मी सतत डे अँड नाईट ना मी ब्रेन स्टॉर्मिंग करतोय. म्हणजे ऐकलं तर आहे पण मी सतत स्वतःला सारखं सांगतोय काही काही गोष्टी करताना. 24 आवर्समध्ये मी सतत ब्रेन स्टॉर्मिंग केल्यामुळे ते एवढं आता फिक्स झालंय की नाही करणं आहे न्यू नेक्स्ट बेटर वरच विचार आता चालू. आणि इट्स व्हेरी यु नो इन्स्पायरिंग की असा प्लॅटफॉर्म आज आला आहे की आपल्याला बसून बसून यु नो असे ग्रेट पर्सनॅलिटीशी डायरेक्ट आपण कम्युनिकेशन करू शकतो. बरोबर, आणि म्हणूनच मला असं वाटतं की तुमच्यासारखे अनेक उद्योजक या मंचाशी जोडलेले आहेत, या प्लॅटफॉर्मशी जोडलेले आहेत. उद्याच्या आपल्या एपिसोड मध्ये आपण अशाच एका व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत, वामन हरी पेठे ज्वेलर्स. आपल्याला माहिती आहे वामन हरी पेठे हे नाव इतकं मोठं आहे आज दागिन्यांच्या क्षेत्रामधलं, तर आशिष पेठे उद्या आपल्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे उद्याच्या यंगिस्तानमध्ये बिझ स्टॉक्समध्ये पुन्हा एकदा आपण भेटणारच आहोत. आज आपण इथेच थांबूया आणि तुम्हाला दोघांनाही जोवीजलाही खूप खूप शुभेच्छा देऊन इथेच थांबूया. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.